भिवंडी तालुका के दापोड़े ग्राम पंचायत में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी आरबी भोसले के अध्यक्षता में तथा ग्राम विकास अधिकारी विशाल शेलार के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर श्रीमती सौ गुलाब प्रकाश पाटिल को बिन विरोध चुना गया। सभी सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सौ गुलाब प्रकाश पाटिल को स्वागत करने पहुंचे थाने महानगर पालिका के माजी महापौर अनंत तरे, माजी महापौर मनोज सालवी, शिवसेना थाने जिला महिला संघटक कलाताई शिंदे, जिला परिषद सदस्य वगट नेता कुंदन पाटिल, युवा सेना थाने जिला अधिकारी प्रभुदास नाइक, पंचायत समिति सदस्य विकास भोईर, शिवसेना तालुका सचिव तुलसीराम पाटिल, वाहतूक सेना जिला अध्यक्ष घनश्याम पाटिल, उप सरपंच कमला रविंद्र पाटिल, दापोड़े माजी सरपंच आशा पाटिल, नंदन पाटिल, स्वप्निल पाटिल, करण पाटिल, शीतल पाटिल, गजानन पाटिल, रीना पाटिल, सुहास पाटिल, शाखा प्रमुख नरेश पाटिल, भागीरथ पाटिल, मोहन पाटिल, महेंद्र पाटिल, विकास पाटिल, चरण पाटिल, संभाजी पाटिल, हरिदास पाटिल, शशिकांत पाटिल तथा आजी माजी सरपंच व उप सरपंच व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य कर्मचारी व नातेवाईक व दापोड़े ग्रामस्थ मंडल ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सौ गुलाब प्रकाश पाटिल को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया, तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सौ गुलाब प्रकाश पाटिल ने दापोड़े ग्राम पंचायत को विकसित करने का संकल्प लिया और सभी लोगों का आभार माना। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन दापोड़े ग्राम पंचायत के वरिष्ठ लिपिक दुर्वन पाटिल कर रहे थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। सौ गुलाब प्रकाश पाटिल यांची बिनविरोध निवड झाल्याची मी अध्यक्ष अधिकारी जाहीर करीत आहे। चार वर्षापासून शिवसेनेचा या ग्रामपंचायतीवर भगवा बनवला आणि सर्वांना दिलेल्या कामामध्ये त्याचा कार्यक्रम पूर्ण करून दुसऱ्या नेत्या सर्वांना ते संधी देत आहे आणि त्या पद्धतीने दापोडे गावामध्ये गेल्या चार वर्षामध्ये अनेक अशी विकास कामं त्याच्या हातून काढलेली आहेत आणि अजूनपर्यंत जी विकास कामं बाकी आहे ती पुढील असणाऱ्या त्याच्या सर्वांच्या हातून होणार आहे। आज गुलाब काकी यांना जो मान मिळालेला आहे तो दापोडे गावातील सर्वोच्च मान आहे। आज त्या बिनविरोध या सरपंच पदाचे भूषवर विराजमान झालेले आहेत। मी त्यांना या सरपंच पदाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। या आधी देखील आमच्या कमलाई ज्या सरपंच होत्या त्यांनी देखील गावाची विकास कामं खूप प्रकारे खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा गुलाब काकी या खूप चांगल्या प्रकारे राहिलेली जी गावाची विकास कामं आहेत ती अगदी सर्वांना एकत्र घेऊन करतील आणि आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत। मी पुन्हा एकदा आज त्या सरपंच झाले आहेत त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा त्याचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटेल शुभेच्छा देतो। त्यांचा उद्घाटन सर्वांनी पार पाडलेला आहे।
ते बोलायचा राजकुमार उपस्थित ठाणे जिल्हा युवा समिति युवा अधिकारी माझे मित्र प्रभुदास काही साहेबांना हे आपला कार्यक्रम हा मला दापोडा गाव नाही तुम्हाला भागवत टिंगर पाडा गाव समजतो आणि म्हणून मी तुम्ही इथे येत असतो त्या प्रकारचं प्रेम मला इथे नेहमी मिळत असतं या गावाचं सन्माननीय आता व्यासपीठावर बसलेले आहेत त्या पाहुण्यांसाठी माहिती सांगतो की आजच्या भिवंडी तालुक्याने जिल्ह्यातले महाराष्ट्रातले तर देशातला एकमेव गाव असा आहे की जिथे एक गाव एक मंडळ आणि एक विचाराने नांदतो असा हा गाव आहे आणि आपण आताच निवेदन करताना दुर्वांनी सांगितलं की आता ह्या गावच्या चार वर्षातल्या या सहाव्या सरपंच आहे गावाची एकी बघा या सहाव्या सरपंच त्यांनी बिनविरोध आहे म्हणजे एका विचाराने आणि एका आचाराने हा चालणारा गाव आहे या गावाने अख्ख्या भिवंडीला एक आदर्श दिलेला आहे असा हा गाव आहे आणि प्रत्येक सरपंचाने आतापर्यंत सहा सरपंच झालेले आहे त्या प्रत्येक सरपंचच्या काळात कुठल्या ना कुठल्या मोठ्या वास्तूचा कुठलं ना कुठलं मोठं काम असेल त्याचं उद्घाटन हे होत आहे आणि मला वाटतं आताच मागच्या ज्या सरपंच होतं त्यांच्या काळात चेंजिंग रूमचं त्या हॉलचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्याचवर नवीन वास्तू होते मला वाटतं त्याचं उद्घाटन नवीन सरपंचाच्या हाती होईल अशी मी इथे आशा व्यक्त करतो खरं तर आज तापोडे गावासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की एक आगरी समाजाचा भूषण आणि एक कोळी समाजाचा भूषण हे दोन महान व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावर तापोडे गावाला उपस्थित आहे आज तुम्ही आणि आपल्या आगरी समाजाचे भूषण सन्माननीय मनोहरजी साधू साहेब माजी महापौर ठाणे महानगरपालिका आमचे सर्वांचे लाडके नाना तसेच सन्माननीय आनंदजी दहे साहेब माजी महापौर महानगरपालिका ठाणे आज खरोखर या दापोडे गावासाठी फार मोठा आनंदाचा दिवस आजचा आहे आणि हा दिवस नक्कीच इतिहासामध्ये लिहिला जाईल कारण आगरी समाज आणि कोळी समाज म्हटलं तर कोळी समाज हे एक समाज समजलं जात आणि दोन्ही समाजाचे वीस पैसे बसलेले आहे खरं तर आज खरं दापोडेसाठी आनंदाची गोष्ट आहे मी थोडक्यात असं सांगेन की मी 10 वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम केलेला ग्रामपंचायत सदस्य म्हणून गोवलेला उपसरपंच झालो मी नक्की एक सांगेन की आमच्या दापोडे गावाचा जर इतिहास सांगायचा झाला तर 1947 साली या दापोडे गावामध्ये हिंदुस्थानाची क्रीडा मंडळ स्थापन झाला आणि प्रत्येक माणूस वरिष्ठ असतील तेव्हापासून तर युवापर्यंत आम्ही आमच्या गावामध्ये एक गाव एक मंडळ म्हणून ठेवण्यात आलेलं आहे आज 50 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा आमच्या गावामध्ये एकच मंडळ आहे वीरगणाजी क्रीडा मंडळ आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येत असतो आणि आता तुम्ही बघितलं की गुलाबबाबूंची बिनविरोध निवड झाली असे याच्या अगोदरही 5-4 सरपंचांची बिनविरोध निवड झालेली आहे पुढे आणखी 3 सरपंच होणार आहे परंतु मी एक नक्की सांगेन की जो सरपंच येतो तो प्रामाणिकपणे आमच्या गावाच्या विकासाचं काम करत असतो मग गावाचा मैदान असेल गावाची शाळा असेल तलावाचं सुशोभीकरण असेल किंवा लग्न म्हणजे पहिला असेल स्टेज असेल किंवा लग्नासाठी वधूवरांना जो कपडे चेंज करण्यासाठी रूम असेल एअर रूम का असेल असे अनेक विकासाची कामं नळ असतील गटारा असतील रोड असतील असे अनेक कामं विकासाच्या दृष्टिकोनाने आपल्या गावाच्या दृष्टिकोनाने हे सरपंच त्यावेळेला सरपंच वगैरे विराजमान होतात ते करत असतात मी तर नक्की ग्रामस्थांना हेही सांगेन की आपण ज्या पद्धतीची परंपरा टिकून ठेवलेली आहे इलेक्शन कुठलाही मग तो आमदारकीचा असू दे खासदारकीचा असू दे जिल्हा परिषदचा असू दे किंवा ग्रामपंचायतचा असू दे इलेक्शन संपल्यानंतर आपण सर्व एकत्र येतो आणि गावाचा विकास कसा होईल याच्या दृष्टिकोनाने आपण प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे आपल्या गावाचा चांगला विकास होतोय म्हणूनच आपल्या निवडणूक नव्हे ठाणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये दापोडे गावाचं नाव हा आग्रह घेतला जातो त्याचा एकमेव कारण म्हणजे आपण सर्व एकत्रित येतो आणि आपल्या गावाचा विकास करतो मी पुन्हा एकदा सर्व ग्रामपंचायत सदस्यांना धन्यवाद देईन मागच्या सर्व सरपंचांना धन्यवाद देईन की तुम्ही दिलेल्या कालावधीमध्ये तुमचं काम पूर्ण करून राजीनामे दिले म्हणून पुढच्या संधी मिळतोय आणि मी गुलाबबाबूंना शुभेच्छा देईन की ही जी तुम्हाला संधी मिळालेली आहे या संधीचा 100% तुम्ही सहयोग करा कारण तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी पहिल्यांदा आपल्या या दापोडे गावामध्ये कुठेतरी माजी महापौर आणि एक नव्हे तर दोन माजी महापौर आणि तेही एक आगरी समाजाचे आणि एक कोळी समाजाचे असे दोन महापौर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या गावाचा चांगला विकास काम करू आपल्या गुलाबताई पाटील या
गाव सरपंच पदी नियुक्ती झाल्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत. मी एवढंच सांगेन की आज जसे नवीन साहेब म्हणाले या सहाव्या सरपंच आहेत दोन महिन्याला सरपंच इकडे यांची एकता पहा या ग्रामस्थांची एकता पहा की अगदी सहा सरपंच बदलता दोन महिन्याला म्हणजे त्यांची एकी किती आहे. आणि त्यावेळेस माझ्या तर उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही सरपंच आहेत एक माझी आणि एक आजी म्हणजे 50% आरक्षण मला दापोडा गावात दिसलं. म्हणजे महिला कोमल हे कमजोर नाही तू शक्ती का नाम ही नारी है सबको जीवन देने वाली बहुत भी तुझसे हार है अशी माझी आज गुलाबताई त्यांची निवृत्ती झाली आहे. मी निश्चितच आपल्याला सांगेन की येत्या दोन महिन्यात ताई तुम्ही महिलांसाठी ज्या योजना आहे ग्रामपंचायती लेवलच्या ज्या योजना आहेत त्या आपण महिलांपर्यंत पोहोचवाल आणि संपूर्ण कारभार व्यवस्थितपणे पार पाडाल. मी जास्त काही बोलणार नाही आणि तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा देईन आणि इथेच आपले राहू शकतो.